नमस्कार मित्रांनो, तर आपण आता ह्या अंडरग्राउंड मेट्रोने पी सी एम फुगेवाडीपर्यंत जाऊन आल्या. इनफॅक्ट फुगेवाडीला जाऊन म्हणण्यापेक्षा बोपडेलाच उतरलो होतो आणि तिथून परत आपण अंडरग्राउंड मेट्रो पाहिलेली आहे. आता आपल्याला एलिव्हेटेड मेट्रो पाहण्यासाठी आपण मी पुन्हा इकडे जाणार आहे. तर ह्या इथे एलिव्हेटेड मेट्रो आहे. ह्या एलिव्हेटेड मेट्रोने मी कुठपर्यंत रुबी हॉलपर्यंत जावं की रुबी हॉलपर्यंत जाऊन पुन्हा इथेच येणार आहे. आणि आता मग त्यानंतर बराच वेळ जाईल, त्यामुळे पुढे मला गरवारेपर्यंत जायला वेळ लागेल, म्हणून मी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पण आता फक्त रुबी हॉलपर्यंत जाण्यासाठी मी इथं रुबी हॉलपर्यंत जाऊन आपण रिटर्न येऊयात. तर असं हे सिव्हिल कोर्टपाशी मी थांबलेलो आहे. माझी स्कूटर मी इथे पार्क केलेली आहे. ही पाहिजे माझी चेतक स्कूटर. आणि रुबी हॉलपर्यंत जाऊन आपण परत येणार. मी मुद्दामून पहिल्यापासून घेत नाही, कारण याच्या अगोदरच्या आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत. जे मी म्हटलं असेल ना, सूर्यप्रकाश मेट्रो स्टेशनवर कसा पोहोचू शकतो एवढा 100 फुटापर्यंत, तर त्याचं कारण हे पा, ह्याच्या खाली मेट्रो स्टेशन आहे. सिव्हिल कोर्टाचं जे अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन हे पिवळं जे दिसतं आहे त्याच्या खाली स्टेशन आहे. आणि हे इनफॅक्ट म्हणजे मेट्रो जी थांबली होती ते आपण ज्या उंच भिंती ज्या दाखवल्या आहेत तुम्हाला त्या इथपासून दाखवलेल्या आहेत. इकडे पुढे शिवाजीनगरकडे गेलेली किंवा पी सी एम सीकडे गेलेली अंडरग्राउंड. आणि जी मी म्हटलं होतं की आपल्याला जे दोन स्टेशन दिसले होते ते मंडईकडनं येणारी स्वारगेटकडनं येणारी ती ह्याच्या खाली आहे. ती मध्ये नदी आहे, त्या नदीमधनंच्या खालून येणार आहे. जाऊ द्या पुन्हा आपण आता आपण फक्त एलिव्हेटेड मेट्रोनी रुबी हॉलपर्यंत जाणार आहे नाही तिथून परत येणार आहे. तर रुबी एलिव्हेटेड मेट्रोसाठी आपल्याला असं जावं लागणार आहे. आता पुन्हा मी तिकीट काढणार आहे. जसं फुगेवाडीचं काढलं होतं तर आता फक्त रुबी हॉलचंच काढणार आहे. रुबी हॉलला मी प्रॉपरली बाहेर जाणार आहे. मी मध्ये शिवाजीनगर आपलं पुणे स्टेशन आणि मंगळवारपेठ मेट्रो स्टेशन आहे तिथे काही उतरणार नाही आणि चालकही काही करणार नाही आहे. मी प्रॉपरली रुबी हॉलला जाणार आहे आणि प्रॉपरली रुबी हॉलला उतरून आऊट होणार आहे. आऊट झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या मेट्रोनी सिव्हिल कोर्टलाच येणार आहे. कारण माझी इथे सिव्हिल कोर्टला परत येण्याचं कारण माझं की जसं मी म्हटलं तसं माझी स्कूटर मी इथे पार्क केलेली, त्यामुळे मला इथंच परत यावं लागणार आहे. इथे पहिलं मला तिकीट काढावं लागणार आहे. ते स्लाईडवर पण मोबाईलवर पण तिकीट काढता येतं, पण मला काय मोबाईलची असं माहिती नसल्यामुळे मी प्रॅक्टिकली काढतो आहे. आणि ज्यांना बऱ्यापैकी नॉलेज आहे ते थांबूसुद्धा शकणार नाहीत, म्हणजे ते स्वतःहूनच करतात, पण मी काय एवढा स्ट्रेंथ नाही आहे. इवन माझे व्हिडिओ पण तुम्ही जर पाहिलं असेल तर मला एडिट वगैरेसुद्धा करता येत नाही ॲज इट इज. ठीक आहे, आपला तो आपण आता हे तिकीट घेऊन रुबी हॉलकडे जाणार आहोत. काढताना मी एवढं नक्की की रुबी हॉलचं रिटर्न तिकीट काढणार आहे, म्हणजे मला परत तिकडे रुबी हॉलला थांबायला नको. 8:45 रुबी हॉलचं 8:45 रुबी हॉलचं पोहोचेल. आतमध्ये गेल्यानंतर पाहत परत मी आता तिकीट काढतो. इथे स्कॅन करूनसुद्धा व्हॉट्सअपवर काढता येतं तिकीट. हे मी आता रुबी हॉलचं रिटर्न तिकीट काढलेलं आहे. इथे सुट्ट्या नाण्यांमुळं खरं म्हणजे हे स्कॅन करून तिकीट काढणं कधीही चांगलं असतं, पण मला ते माहिती नसल्यामुळे मला हे फिजिकली काढावं लागतं. एनिवे बसची सोय स्टेशनमधनं बाहेर आल्या हे असे पी एम बसची सोय आहे पा. इथे थांबल्यानंतरच ही ताडीवाला रोडने बस कुठे जाते पा,
बसमधून मेट्रोमधून उतरल्या. आम्ही आता एलिवेटेड मेट्रोमध्ये चाललेलो आहे. पहिलंच घड्याळ पुणे मनपा स्थानक, पुण्याचा वाड्याचे प्रतिबिंब मोठमोठे बोर्ड लावलेले आहेत. आणि मला आता एलिवेटेड मेट्रोने जायचं आहे. आणि त्याच्या अगोदर मला वॉशरूमला जायचं आहे. तर वॉशरूम कसं आहे ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करूयात. ह्या इथून मला एंट्री करावं लागेल. पूर्णतः सिक्युरिटी चेक झालेली आहे माझी. मी आत्ता सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर आहे. हे मी जे तिकीट काढलेलं आहे ते इथं नुसतं दाखवलं. हे पहा असं दाखवलं. काय उघडलं नाही का काय? हां, ग्रीन लागला. हा ग्रीन लाईट लागल्यानंतर मी आतमध्ये जाऊ शकतो. आता मी अच्छा हां मी रॉंग साईडने गेलो होतो. ह्याच राईटने मी आलो. ह्या साईडने असं मला जावं लागलं. सिक्युरिटीने मला खूप चांगली मदत केली आहे. हे सिव्हिल कोर्ट मेट्रो, सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन. हे आपत्कालीन निर्गमन योजनासाठी आपण आत्ता मी इथे उभा आहे. आणि इथून मी अगोदर समजून घेतो आणि मग नंतर सांगू. ज्यांना कोणाला ड्रॉईंग व्यवस्थित वाचता येत असेल, ड्रॉईंग वाचणंसुद्धा एक महत्त्वाचं असतं, ते हे बरोबर वाचू शकतील पण. हे आत्ता मी इथं उभा आहे इंटरचेंज, सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर आहे. मी तुम्हाला की सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकावर आहे. मला रुबीवॉलकडे जायचं आहे. आता रुबीवॉलकडे प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 आहेत. तर मला आता ठरवावं लागेल की हां, ह्या प्लॅटफॉर्म नंबर 2 मी 1 दिशेने जाऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ मला रुबीवॉलकडे जायचं असेल तर मला प्लॅटफॉर्म नंबर 1 जावं लागेल. ठीक आहे. तर मी जसं म्हटलं मित्रांनो तुम्हाला की मी जर तिकीट घेतलं असतं रुबी हॉलचं तर मला बाहेर जावं लागलं असतं. पण मी तिकीट घेतलं नव्हतं म्हणून मी इकडे आलो आहे. आत्ता जे प्लॅटफॉर्म अंडरग्राऊंडने आलो आहे ते मी इथूनसुद्धा येऊ शकलो असतो. आता हे नाही आता जे झालं ते झालं आहे. आता आपलं मला जायचं आहे रुबी हॉलला. मी रुबी हॉलला जाण्यासाठी मला परत इकडे वर जावं लागणार आहे. मी आत्ता रुबी हॉलला जाण्यासाठी मी एक तर माझ्याकडे 2 चॉईस आहेत. हे पाहिजे रामवाडीच्या दिशेने हे इकडे इकडे मी रुबी हॉलकडे जाणार आहे. एक तर जिन्याने जाऊ शकतो किंवा एलिव्हेटरने. आता एलिव्हेटरनेच आपण जाऊयात. एलिव्हेटरने मी आता रुबी हॉलकडे जाणार आहे. तर त्याच्यासाठी मला एलिव्हेटर असल्यामुळे वर जावं लागणार आहे. आणि वर ह्याला कॉन्कर म्हणतात असं मला त्या सिक्युरिटीकडनं कळलं आहे. तर मी त्याला विचारलं की रेस्टरूम किंवा टॉयलेट वगैरे ते कॉन्करमध्ये आहे, ते वर आहे. आणि मला आपल्याला रुबीवॉलकडेच जायचं आहे. असं मी आता अजूनही मला वर जायचं आहे. हे पा आता अजूनही मला रुबीवॉलच्या दिशेने जायचं म्हणजे अजूनही वर जायचं आहे. या इथून मी असं वर आलेलो आहे. आणि आपल्याला रुबी हॉलच्या दिशेने जायचं आहे. ते एलिव्हेटेड आहे म्हणून आपल्याला अजूनही वर जायचं आहे. त्याच्या अगोदर मी जसं म्हटलं तुम्हाला की आपल्याला मला वॉशरूमला जायचं आहे. तर वॉशरूम वरच आहे. मला वाटलं एलिव्हेशन चालू नसेल पण मी आत्ता येतो आहे तर माझ्यासाठी हा एलिव्हेटर चालू झाला. आता मी रुबी हॉलकडे जाऊ शकतो आहे. कॉन्कर्ड म्हणतात वरच्या बाजूला, कॉन्कर्ड म्हणतात म्हणून मी इथे आलेलो आहे. फर्स्ट लुक आपल्याला आपण इनफॅक्ट बन गार्डनचा लुक पाहिलेला आहे. सेम तसाच आहे हा. ही रुबी हॉलकडनं आलेली आहे मेट्रो.
हे दोन तीन डबे हे रुबीहॉलकडनं आलेली आहे आणि ही वनाजकडे जाणार आहे. आणि आपल्याला जे जायचं आहे ते आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर या प्लॅटफॉर्मवर आपली येणार आहे. सो तर मित्रांनो, वॉशरूम काय वर नाही आहे, वॉशरूम ग्राउंड फ्लोअरलाच आहे. मला वॉशरूम यूज करायचा म्हणून मी पुन्हा तसा व्हिडिओही मोठा झालेला आहे आणि मी आत्ता ग्राउंड फ्लोअरला जाऊन पुन्हा रुबीहॉलकडे जाणार आहे, त्यामुळे नवीन व्हिडिओ करूया. हा मी व्हिडिओ इथे कट करतो आहे. बऱ्यापैकी नीट अँड क्लीन वॉशरूम आहे आणि वॉशरूमचा व्हिडिओ घेणं मला संयुक्त नाही वाटत, पण हे दाखवतो आहे. मी आल्या काय व्हिडिओ बनवले आणि मला वॉशरूम यूज करायचं होतं म्हणून मी आलेलो. बऱ्यापैकी ठीक आहे, म्हणजे वॉशरूमसुद्धा चांगलं आहे. अमेरिकेसारख्या पाणी पिण्याची सोय आहे पाहिजे ते ड्रिंकिंग वॉटर. हा खालून अंडरग्राऊंड पण आलेला PCMC आणि स्वारगेटच्या दिशेने जाणारा मार्ग. आता हे आपण खालचं पाहिलेलं आहे. आपल्याला आता जसं म्हटलं होतं, मी फक्त वॉशरूमसाठी मी खाली आलो होतो, रुबीहॉलकडे जायचं आहे. रुबीहॉलकडे जाण्यासाठी मला वॉशरूम यूज करायचा होता म्हणून मी जसं म्हटलं तुम्हाला तसं वॉशरूममध्ये जाऊन आलो आहे. आता मी पुन्हा तिथेच प्लॅटफॉर्म नंबर रुबीहॉलकडे जाणार आहे. जर मला बाहेर पडायचं असतं तर मी इथून बाहेर पडलो असतो, पण माझं मी तिकीट काढलेलं आहे, मला रुबीहॉलपर्यंत जायचं आहे. आणि मी वॉशरूममधनं आल्यानंतर परत आला असेल हा व्हिडिओ. रुबीहॉलपर्यंत तसं जाणारच आहोत आपण. जसं हे आता सिव्हिल कोर्टवर आहे, आपल्याला रुबीहॉलकडे जाण्यासाठी हे मंगळवारपेठ पुणे रेल्वे स्टेशन आणि रुबीहॉल इथपर्यंत तिकीट आहे. आणि त्याच्या पुढे आहे ते बनगार्डन, येरवडा आणि कल्याणनगर आणि रामवाडी ही तयार व्हायची पाहिजे व्हायचीच अजून. आणि हे एलिव्हेटेड जसं मी बऱ्याच वेळा म्हटलं आहे तसं आलेली वनाजकडून. उगीच घाई करण्यात काय मजा नाही आहे. जर 15 मिनटानंतर 7 ते 11 पर्यंत जर 15 मिनटानंतर मेट्रो आहे. आता थोडीशी वर्दळ वाढली, मी सकाळी 7:30 जे पाहिलं होतं त्याच्यापेक्षा थोडी वर्दळ वाढलेली आहे. मला हे दाखवायचं होतं, शिकागोमध्ये ज्यांना घाई नसेल ते असे थांबतात आणि माझ्यासारख्याला घाईचं असेल तर इकडून असं फाट जातात. तो संगम ब्रिज, मुळामोठा नदीचा संगम झालेला आहे तो आहे. पुढे तिपाती ट्रेन चाललेली आहे, ते पुणे स्टेशनकडे निघालेली ट्रेन आहे. ते आपल्याला ह्या ब्रिजवर दिसेल पा. व्हिडिओ फारच मोठा झाला आहे, 13 मिनटाचा हा व्हिडिओ चाललेला आहे आणि आजची वाढणार आहे. मला कट करावा लागेल हा व्हिडिओ. वॉशरूमला जाण्यासाठी मी थोडा वेळ घेतला, अदरवाईज आपण रुबीहॉलला पोहोचलो असतो. आणि वॉशरूमला जाण्यासाठी खाली जावं लागतं. ठीक आहे, आपल्याला कुठे घाई आहे तेव्हा. हे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनवर आपण आहोत आणि इकडून आपले मेट्रो येणार आहे. आपली जी मेट्रो येणार आहे ती इकडून येणार आहे आणि इकडे फारच मोठा व्हिडिओ बनणार. मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा.